आपण करूया आणि मग मोरयाला सामोरं जाऊया. या ठिकाणी मी माझ्या सर्व ग्रुप कडून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि यानंतर एका सुंदरशा गाण्याने आपण या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. आपल्या जोरदार टाळ्याने आपले पार्श्वगायक अभिजित कोसंबी आणि आमचे सर्व कलाकार या गाण्याला तुमची सुद्धा साथ असणार आहे. जोरदार टाळ्या. हॅलो. हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या इनामान साचा जन्म जाई वाया. हे देवा उद्धार कराया अबाळाची छाया तुझी समिंद्राची माया. मोरया 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 मोरया. मोरया मोरया हे देवा तुझा दारी आरो गुणगान गाया तुझा इनामान साचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया अबाळाची छाया तुझी समिंद्राची माया. मोरया मोरया रूप तुझ चराचर मंदी झाड येली पानासंग फुलत सुगंधी. भक्ताचा पाठीराखा गरिबांचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली. देवा दिली हात उद्धार करा अपाळाची छाया तुझी समिंद्राची माया. मोरया 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 मोरया
तूच खरा तूच बुद्धिदाता शरण आलो तुला पायावर माता टंका वाज दहा दिशी गजर रमाता संकटाला पड़ दे अवतार देवाचा देवा दिली हात उद्धार मंगल मूर्ति थैंक यू या बरोबरच या कार्यक्रमाची सांगता पुन्हा एकदा परब साहेबांचा या ठिकाणी मी आभार मानतो की त्याने मला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली. रसिक प्रेक्षक दोन मिनिट थांबायचं आहे. या ठिकाणी दिवाळी पाठ कार्यक्रमाचे आयोजक माननीय जयवंत परब साहेब यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून सर्व कलाकारांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देण्यात येणार आहे. या विभागाच्या लोकप्रिय नगरसेविका सौ ज्योत्स्ना दिघे आणि आपले नामांकित ॲडव्होकेट मनोहर नायक या दोघांच्या शुभ हस्ते हे पुष्पगुच्छ देण्यात येणार आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाचा संवाद साधताना मंगलाताई खाडीलकर यांना म्हणाल्या की दिवाळी पहाट अंधाराकडून उजेडाकडे जाणारी गेल्या 40 वर्षांमध्ये जयवंत परब साहेबांच्या कुशल नेतृत्वाने आणि अथक परिश्रमाने हजारो कार्यकर्त्यांनी आपली वाटचाल अंधाराकडून उजेडाकडे केलेली आहे. हा जो कार्यक्रम दिवाळी पहाट आपण ह्या ठिकाणी करतो हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष गायकवाड हॉलमध्ये केला जायचा, परंतु ह्या डी एन नगर मधल्या रहिवाशांना ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून त्यांनी गेल्या 3 वर्षापासून हा कार्यक्रम डी एन नगरवासियांच्या प्रेमाखातर डी एन नगरवासियांना आस्वाद घेता यावा म्हणून या मैदानामध्ये केलाय. गेले 3 वर्ष हा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करतो आणि हा कार्यक्रम भविष्यात असाच पुढे साजरा केला जाईल अशी ग्वाही परब साहेबांच्या वतीनं मी आपणाला देतो आणि सौ ज्योत्स्ना दिघे आणि मनोहर नायक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो की त्यांनी या सर्व कलाकारांना परब साहेबांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ द्यावेत. सर्वप्रथम अभिजित कोसंबी यांस पुष्पगुच्छ देण्यात येईल. ॲडव्होकेट मनोहर नायक हे त्यांना पुष्पगुच्छ देतील. अभिजित कोसंबी यानंतर गायक आदर्श शिंदे यांस पुष्पगुच्छ देण्यात येईल आणि तो सुद्धा पुष्पगुच्छ श्री मनोहर नायक हेच देतील. यानंतर अर्चना गोरे यांना प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देण्यात येईल. या विभागाच्या लोकप्रिय नगरसेविका ज्योत्स्ना दिघे या त्यांना पुष्पगुच्छ देतील. त्यानंतर गीता पुराणिक यांना पुष्पगुच्छ देण्यात येईल आणि तो सुद्धा पुष्पगुच्छ नगरसेविका ज्योत्स्ना दिघे या देतील. तसेच अतिशय सुंदर असा सुसंवाद साधून सर्व कार्यक्रमाला अतिशय शान वाढवली आणि आम्हाला अनेक म्हणजे अशी जी माहिती नाही आहे ती माहिती ज्यांनी करून दिली त्या मंगलाताई खाडीलकर यांना सुद्धा नगरसेविका ज्योत्स्ना दिघे या पुष्पगुच्छ देतील. यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक या कार्यक्रमाचे निर्माते श्री योगेश केळवेकर यांना सुद्धा प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देण्यात येईल. मनोहर नायक साहेब हे पुष्पगुच्छ देतील. तसंच छोटी गायिका जी वेदा तिला सुद्धा पुष्पगुच्छ देण्यात येणार आहे. नगरसेविका ज्योत्स्ना दिघे या पुष्पगुच्छ देतील. सौरभ रंदिवे यांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे, तो सुद्धा ॲडव्होकेट मनोहर नायक साहेब यांच्या हस्ते देण्यात येईल. आणि या कार्यक्रमासाठी अनिल गर्ग हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी
एक पुष्पगुच्छ देण्यात येणार आहे। अनिल गर यांनी व्यासपीठावर येऊन पुष्पगुच्छ स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। सालेगामचे कलाकार बांधव आडो भगिनीनो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, कार्यक्रमाचा आस्वाद घेतलात, त्याबद्दल अच्छा आमच्या बाजूच्या प्रभागाचे नगरसेवक बाळा आंबेडकर प्रभाग समितीचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ॲडव्होकेट मनोहर नायक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात येतोय। पुन्हा एकदा सर्व कलाकार, सर्व वाद्यवृंदाचे सहकारी मित्र आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे या ठिकाणी जयवंत परब साहेब यांच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो।